नमस्कार मित्रांनो, मी आहे मंदार पडवळ, ऍक्ट रायडर्स मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये आज एक खून माफ हे कार्य पार पडणार आहे, ज्याचा प्रोमो तुम्ही काल पाहिलाच असेल शो नंतर. तर ह्या कार्यामध्ये असं दिसतंय आपल्याला की बिचुकले यांना काहीतरी तिकडे खुर्चीवरती बसवलंय आणि कदाचित संचालक किंवा जज तिकडे केलेला आहे आणि त्यांच्या समोर जे पण लोक आहेत त्यांना बोली लावायच्या. आता ऑडियन्सला माहिती आहे की बिचुकले जे आहेत ते गेस्ट आहेत, तर तिकडे तर लोकांना माहित नाही, पण आता बिचुकल्यांचा गेम मध्ये रोल काय आहे हे आपल्याला अजून समजता येणार नाही, कारण बिचुकल्यांना नॉमिनेट करायचंय की नाही करायचंय हे आता गेम आल्यावरतीच कळेल. पण तिकडे सोनेरी अशी चक्र ठेवलेली आहेत आणि त्या चक्रावरती 75,000, 1,00,000, 50,000, 2,75,000 असे अमाऊंट्स आहेत. तर कुठेतरी मला असं वाटतंय की या अमाऊंटचा जी विनिंग जो प्लेयर असेल त्याच्या राशीसोबत काहीतरी याचं रिलेशन ठेवणार असतील बिग बॉस. आता हे तर गेम आल्यावरतीच कळेल, पण मागचा पण बिग बॉस पाहिला आणि या आधीचे मी बिग बॉसचे सीझन्स पाहिलेले आहेत, तर त्याच्यावरती एक टास्क असा असतो की ज्या टास्कचा पूर्णपणे जो इफेक्ट असतो तो विनिंग जी विनर आहे त्याच्या राशीवरती पडणार असतो. त्याच्यामुळे विचारपूर्वक हा टास्क खेळायला लागतो आणि कदाचित असंच काहीतरी असू शकतं. आणि तिकडे सगळा बोली लावायचा प्रकार आहे आणि तिकडे बोली लावल्या जातात. जेवढं आपल्याला प्रोमो मध्ये दाखवलं तिकडे वीणा 50,000 लावतीय, किशोरीताई 1,00,000 लावतायत, हिना 3,00,000 लावतीय आणि जो आरो आहे तो 5,00,000 लावून खून करतोय. तर आता आज बघूया आपण की कोण कोण यामधून नॉमिनेट होतोय. मला काही वेळात न्यूज येऊ शकते की कोण कोण नॉमिनेट झाले ते, पण मला तुम्हाला स्पेशली विचारायचंय की तुम्हाला यावेळेस नॉमिनेशनला कोण कोण पाहिजे. आणि मी असं म्हणतो माझ्या चॅनल थ्रू की तुम्ही कोणते पण 4 नावं अशी सांगा की जे तुम्हाला नॉमिनेशन मध्ये पाहायला आवडतील. तर मित्रांनो, फटाफट कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये, पाहू कोणत्या 4 नावांना सर्वाधिक लाईक्स येत आहेत ते. तर मित्रांनो, बघूया आपण आजच्या भागामध्ये काय होते ते. न्यूज जशी येईल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर तोपर्यंत आमच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यावरतीच तुम्हाला आमचा पुढचा व्हिडिओ मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळेल कोण झालंय नॉमिनेट ते. तर मित्रांनो, बघत रहा ऍक्ट रायडर्स. धन्यवाद.